विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये काल भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलंय आणि आता 26 मार्च रोजी समाजवादी पक्षानं राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांची निवड देखील केली आहे. काल झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अखिलेश यादव यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या विविध मुद्द्यांवरून देशातील राजकारण तापत असल्याचं चित्र दिसतंय. सत्ताधारी आणि विरोधी वेगवेगळ्या प्रश्नांवरून आमने सामने येत आहेत. नुकत्याच 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने वर्चस्व राखण्यात यश मिळवलंय, तर काँग्रेसला जोरदार धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपला जनाधार वाढवण्यात सलग यशस्वी होत असलेला भाजप आणि दुर्बल होत चाललेला काँग्रेस पक्ष अशा राजकीय स्थितीत प्रादेशिक पक्षांनीही जोरदार तयारी चालवली आहे. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये शक्ती असलेले 10 प्रादेशिक पक्ष नवीन राजकीय गणित मांडत आहेत. जुन्नरचा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीत हलवलाय, हे खोटं आहे. बारामतीचा प्रकल्प 2016 मंजूर झालेला आहे, तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. पण काही जण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तर काल याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो असल्याचं, तसेच आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभाग आहे, वन विभागाकडून जुन्नरमध्ये सर्वे करून बिबट्या सफारीसाठी जागा निश्चित करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात केमिकल टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून एक्सप्रेसवर 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. तर रस्त्यावर केमिकल सांडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्यात. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा मार्गे वळवण्यात आली आहे. प्रशासक राज्य सुरू झाल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात अनधिकृत बांधकाम पदपथ रस्त्यांवरील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. नुकताच सारसबाग चौपाटीवरही या कारवाईत हातोडा पडला असून येथील कारवाईमध्ये अनधिकृत शेड, टेबल, खुर्च्या, बोर्ड आदी 10 ट्रक साहित्य जप्त करण्यात आलंय. तसेच शहरातील रस्त्यांच्या कडेला पदपथावर असलेल्या अतिक्रमणांवर गेल्या काही दिवसांपासून मोठी कारवाई होत असून महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने आता कुठलाही राजकीय दबाव नसल्याने या कारवाईने जोर धरलाय. सह्याद्री सुपर फास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमीपत्र. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण 2 उन्नत मेट्रो कॉरिडॉर बांधत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहिसर आणि डीएनए नगर दरम्यानच्या लाईन 2A वर आणि दहिसर पूर्व आणि अंधेरी पूर्व दरम्यान लाईन 7 वर काम केलं जात आहे. काही दिवसात शहराच्या पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या लोकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी मुंबईला दुसरी मेट्रो लाईन मिळेल. घाटकोपर अंधेरी वर्सोवा यांना जोडणारा कॉरिडॉर शहराला पहिला उन्नत मेट्रो मार्ग मिळाल्यानंतर सुमारे 8 वर्षांनी 2 अतिरिक्त मार्ग लवकरच कार्यान्वित होतील. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यात, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. ना युक्रेन झुकायला तयार आहे ना रशिया. या युद्धामुळे सैनिकांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झालाय. अशात आता जर्मनी युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आलाय. जर्मन प्रेस एजन्सीच्या मते 15 मार्च म्हणजे काल 1500 स्ट्रेला विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि 100 MG3 मशीन गनची खेप जर्मनीतून युक्रेनमध्ये पोहोचली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा अचानक रद्द झालाय. औरंगाबादला जाण्यासाठी आदित्य ठाकरे हे मुंबई विमानतळावर पोहोचले होते, पण अचानक पुन्हा ते मातोश्रीवर पोहोचले आहेत. दौरा का रद्द झाला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. आज दिवसभरासाठी आदित्य यांचा औरंगाबादचा दौरा होता, त्यात ते वेगवेगळ्या विकास कामांना भेटी देणार होते. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील 15 कोटी जनतेला आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या बैठकीत पुढील 3 महिने मोफत रेशन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या योजनेची घोषणा केली आहे.
आयपीएलच्या 15व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई आणि कोलकात्याचा संघ एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी रिलायन्स जिओनं आयपीएल चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. दरम्यान जिओनं क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट अँड ऑन प्रिपेड प्लॅन लाँच केलाय. या प्लॅन अंतर्गत क्रिकेट चाहते आयपीएलचा आनंद लुटू शकतात. हा जिओचा सर्वात स्वस्त डिझनी प्लस हॉटस्टार प्लॅन आहे. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.